नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईकचं बटन दाबा, फॉलोचं बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। मी तुम्हाला सांगणार आहे, हे शेंगा फोडणी जुगाड, हे शेंगा फोडणी जुगाड इतकं भारी आहे ना आणि खूप सोपी पद्धत आहे। तर आपण शेंगा यामध्ये टाकून फोडलेले आहेत, हे बघा, हे तुम्हाला दिसतोय, हा शेंगा फोडलेले आहेत। तर आता या शेंगा आपण उफाणल्यानंतर फक्त याच्यात खाली दाणे राहणार। बघा मित्रांनो, इतर पण एकदा काढले की शेंगदाणे शेंगदाणे बाजूला राहणार। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने या मशिनीमध्ये शेंगा फुटल्या जातात। अर्धदानाची होती फुट। हे जर जुगाड तुम्हाला आवडलं तर कसं झालंय मला कमेंट करून नक्की सांगा। आणि असे नवीन नवीन जुगाड जर तुम्हाला बघायचे असेल शेतीविषयी तर माझ्या शेतकरी टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोचं बटन दाबा आणि लाईक करून सांगा आणि कमेंट नक्की करा का माझे व्हिडिओ कसं काय वाटतात तुम्हाला। अजून तुम्हाला नवनवीन जुगाड मी तयार करणारच आहे बघण्यासाठी, पण हे शेंगा फोडणी यंत्र जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर समजा आपल्या घरी लहान मुलं असतात, इकडे तिकडे खेळत जर असल तर त्यांना तुम्ही यावर कामाला लावू शकताय। यार इकडं दाखव शेंगा फोडून कसं आहे। आता हे बघा, हे शेंगा या दोन मुलांनी फोडलेल्या आहेत, हा भाता आहे आणि हा मुलगा आहे। हे बघा, फोडा एकदम म्हणजे फोडा, तुम्ही जेव्हा काय एकदम फोडा, इथं लावा खाली। या हँडलमुळे काय होतं, याला खाली दात असते, तर या दातामुळे काय होतं, हँडल ज्यावेळेस आपण वर्किंग करत असतो त्यावेळेस काय होते, या जाळीला धडकते आणि तिथं चुरा होतो आणि त्या चुरा झाल्यानंतर शेंगदाणे असे खाली पडतात। म्हणजे लहान मुलांना एक काम होऊन जातं आणि तुमच्या शेंगा पण फुटून निघतात। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जय जवान जय किसान आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।